आफ्टरनून मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. तर वाजलेले आहेत घड्याळच नाही वाजलेले आहेत, 1:56 झालं आणि ब्लॉग आत्ता काढतोय आम्ही, कारण दोन अचानक भयानक न्यूज आल्या मध्ये मध्ये. त्याचबरोबर मी ट्रेंडचं पहिलं प्रॉफिट दाखवतो तुम्हाला. ट्रेंडचं म्हणजे झुडिओ, झुडिओचा स्टॉक होता आपल्याकडं. तर तुम्हाला माहित असेल वेबिनार वाल्यांना, तर इथं बघा, हे 2 वेळा स्टॉक घेऊन 2 वेळा 1800 रुपये मी काढले होते यातून, म्हणजे आणि 3600 रुपये प्रॉफिट आहे. 111 रुपये चार्जेस लागले आणि नेट 3712. ठीक आहे, तर आता हे तर प्रॉफिट आत्ता 4-5 दिवसात बुक केलं. याच्या आधी आपण ICICI प्रुडेन्शियल, त्यानंतर SBI, त्यानंतर ओबेरॉय रिअलिटी हे बुक केले होते. बट ते आता पुढच्या वेळेस PNL दाखवलं ना, त्यावेळेस तुम्हाला दाखवतो. बट मेन मुद्दा आपण म्हणजे ब्लॉग करतोय तो म्हणजे एक न्यूज आली होती हिंडनबर्गची, तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस त्यांनी ट्विट केलं होतं अडाणीबद्दल, 70% काम 25 अडाणीचं. त्यानंतर आता परत ट्विट केलंय, तर आता त्यांचं असं म्हणणं आहे की जी मनी लॉन्ड्रिंग होती, म्हणजे पैसे फिरवतात एका कंपनीचे पैसे बाहेरच्या देशात जाऊन दुसऱ्या कंपनी, म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट करायला, तर त्याच्यात हात आहे आपल्या. कोणती, तिचं नाव नाही घेत मी आता, SBI मॅडम आहे, माहिती कोण आहे ती. आणि तिचा नवरा त्याच कंपनीत कामाला, म्हणजे असं कसं असू शकतं विचार कर, नवरा बायको तिथंच कामाला आहेत आणि त्यांचे स्टेक आहेत त्या कंपनीमध्ये. तर त्यांचं पण ओपन झालंय, तर त्यांचं हिंडनबर्गने टाकलंय बरं का, टाकलंय. तर आता काय काय पोरांचं असं म्हणणं की US कंपनी तुम्ही कशाला विश्वास ठेवता, पण विचार करा त्या कंपनीने लय जणांचे धंदे म्हणजे उघडे पाडलेले आहेत, माहिती का, आधी पण केले त्यांनी असं, त्यांनी अशांचेच पाडले जे असले काळे बाजार. आता बघा तुम्ही एक गोष्ट सांगा, अंबानीचा रिलायन्स, अंबानीचे लय कांड बाहेर येऊ शकतात म्हणजे आपल्यालाच असं वाटतं, पण त्यांनी त्यांच्यावर का नाही केलं त्यांचे, कारण ते जेएनयू नाही, त्यामध्ये ते नाही करू शकत. टाटा मोटर्स 300 घ्यायला, आपण कितीला घेतलं माहिती, टाटा मोटर 302 काहीतरी, 245 ला बुक घेतलेला हा त्यावेळेस, तर तो स्टॉक. आणि आम्हाला जास्त नाही 1.5 वर्ष झाले असतील ते स्टॉक होता आपल्याकडे, आणि आता 1200 म्हणजे चौपट झालं स्टॉक. तर त्या स्टॉकवर का नाही काय केलं, प्लस इरेडा बघ, इरेडा आता 75 रुपयाचा आय थिंक 350 जाऊन आलाय, प्लस IRFC वगैरे ह्या स्टॉकवर काय नाही, त्यांनी बरोबर अडाणीलाच घेतलं, म्हणजे काहीतरी असतं, म्हणजे ते पण काही येडे नाही. बट ही न्यूज आल्यावर कसा विषय होतो की जर असं आलं की एखादा दुसरा कोण घावलाय तर ठीक आहे, पण आता घावलंय कोण माहितीये का, डायरेक्ट रेग्युलेटरी बॉडी, म्हणजे डायरेक्ट सरच घावलाय असं विषय, कॉपे पुरवताना सरच घावलंय, प्रिन्सिपलच घावलाय असं विषय. आणि म्हणजे आता कसं वाटतं बाहेरच्या देशात ज्यावेळेस आपल्याकडे बघतील तर घावलंय कोण, SEBI डायरेक्ट मॅडम, तर मग ते बघायचा दृष्टिकोन. आणि त्यावरनं वाटलं होतं की मार्केट आता पडणार, क्रॅश होणार, पण खरं सांगू मार्केटला घंटा फरक पडत नाही, तिकडे काही बी होऊ दे, जेव्हा सिद्ध होईल ना ते सिद्ध, म्हणजे त्यांनी फक्त ॲलिगेशन लावलेलं, सिद्ध होईल ना तर त्यावेळेस मला असं वाटतं की मग वादळ पेटू शकतं. काय वाटतं तुला, मग बोलतावर थोडस सिद्ध होईल त्यावेळेस, ते सिद्ध ज्यावेळेस होईल झालं, फक्त मग फुटवर तांडव, फुटवर तांड. आणि अडाणीचे स्टॉक आज पडले रोज 20% व्हायचं ना, हा रोज सर्किट दिलं त्यांना 10%, 5% अडाणीचे नाही भेटले मी आज. आपण बघूया, लेट्स सी अडाणी एंटरप्राइजेस. दीड टक्के नाही म्हणजे ना, एवढं काही विषय नाही. सकाळी 5 मिनिटाचा जर बघितलं ना, जास्त पडले आता गेलं होतं, बट तरी पण एवढं काय नाही, हे ते रेग्युलर आहे, ते नॉर्मल आहे, ते भंगरी स्टॉक आहे, एक नंबर. अरे ते कसं तसलं स्टॉक आहे ते, डायरेक्ट निफ्टी म्हणलं तरी चालेल त्याला, डायरेक्ट निफ्टी बँक निफ्टी. तुम्हाला माहितीये का अडाणी 4000 ला होता बरं का, अडाणी एंटरप्राइजेस, मग हे हिंडनबर्गचं ट्विट आलं बरं का, गेला 1000 रुपयाला रिकव्हरी आली, तो अजून रिकव्हर करू शकला नाही, विचार करा किती नाही, जर रिअल असतं तर रिकव्हर झाला असता लगेच गेला. अरे रिअल असताना एवढं पडलं, डबल झाला असता आतापर्यंत, पडलंच नसतं एवढं पडलं, पण तो त्यावेळेस ज्या स्पीडने वाढत होता ना, खरंच आम्हाला पण वाटायचं नाही, 10% आम्हाला वाटायचं की अरे एवढं कसं काय वाटतं, विलमार होता आमच्याकडे, मला आठवते माहिती ना, डायरेक्ट 2 नंबरला वर्ल्ड मध्ये 2 नंबरला. पण नंतर हे जेव्हा धक्का दिला त्यावेळेस डायरेक्ट असं झालं. तर ह्या न्यूज मुळे जरा आता धप्पा दिला, म्हणजे ते हिंडनबर्गची हवा तशी आपली हवा पाहिजे मित्रांनो, एकच ट्विट डायरेक्ट मार्केट हलवणार बघ ना, फक्त त्यांनी टाकलं पहिलं बरं का, समथिंग कमिंग सून, डायरेक्ट तिथंच वाट लागली होती, समथिंग काहीतरी टाकलं, समथिंग बिग सून इन इंडिया, तिथंच सगळी वाट. आणि त्यानंतर रात्री 10:30 टाकलं आणि तिथून मग बाजार उठला, बट मार्केटमध्ये त्याचे इफेक्ट एवढे नाही दिसले, कारण मग इकडून त्या मॅडमनी लगेच टाकलं बाई कॅरेक्टर असोसिएशनची, आमच्यावर असं करताय तसं करताय, आम्ही नाहीये तिथं असं तसं, लगेच समजून येतं, रिकव्हरी करतात कामाची. खरं जर आता ह्याच्यावर काय आहे ते ओपन होणार असते, ब्रँच ती फुल शोध बिन लावते, काय असते ते RBI नाही, RBI नाही रे, क्राईम सीबीआय, सीबीआय
तर सीबीआय वाल्यांनी जरा आरबीआय वाले म्हणते सीबीआय मित्रांनो, तर सीबीआय वाल्यांचं जर असेल तर ते करू शकतात. हा ईडी. तर आणि विषय कसा असतो, आपण शिव्या देतो एका दुसऱ्या बाईला, ती कोण तुम्हाला माहिती असेल, तिचं नाव नाही घेत नाही आता, फायनान्स मिनिस्टर आपले. तर ती जी आहे ना, तर तिच्या हातात एवढं नसतं, कारण तिचं ओव्हरऑल फायनान्स मध्ये आहे. पण ही जी आहे ना, हिच्या हातात ही सेवेची मेन आहे. तुम्हाला दिसते ना निफ्टीची लॉट साईज वाढती अचानक, अचानक कमी होते, प्लस अचानक आता म्हणतात की बाईंगला पण एक्स्ट्रा हे द्या मार्जिन, त्यांच्या पप्पाने ठेवलं काय बाईंगला मार्जिन, पण सेलिंगचं वाढवलं. बाईंगचं मार्जिनचा काय संबंध आहे? हा ना, काय संबंध नाही. जेवढ्याचं घेणार तेवढं झिरो, तेवढं आपण देणार एक्स्ट्रा घेणार त्याच्यासाठी. काय माहिती, सेलिंग ठीक आहे, तुम्ही पाच पाच घ्या एक्स्ट्रा, प्लस एक्सपायरी म्हणजे ते म्हणतात एकच एक्सपायरी पाहिजे. हजार रुपयाचा जरी ट्रेड केला, शून्य झालं तर शून्य होणार, शून्य अजून काय एक्स्ट्रा, तरी पण ते तिला कळलं पाहिजे, गरज नाही ना त्यांच्या काळ ह्याच्यात काहीतरी होत असेल. सेलिंगला ठीक आहे बाबा, नाही का तुम्ही जर एक्झिटच नाही केलं तर सेलिंगला ब्रोकर बनायचे. अरे एक्झिट कर की, आणि फोन करायचे ब्रोकर, आणि ह्यो जो अप्लाय करी गुंतवले 10,000 चालू 20,000 आणि अप्लाय जाऊ दे उद्या बघू काय होईल. तिथं ते वाट लागायची मार्जिनला, काही इतर आहे आणि एक्सपायरी कमी करून टाकले एकच एक्सपायरी. तर ह्या सगळ्या रेग्युलेशन तर जर ते ऑप्शन ट्रेडरवर आणत असतील आणि स्वतःच जर असं करत असतील तर हे गलत आहे भाई. तर याच्यासाठी मग बहिष्कार टाका. हा, बहिष्कार हिंडनबर्गने तिकडून टाकलेला आहे आणि रिटेल ट्रेडर पेटलेत असं दिसून येत आहे. पण सगळेजण नाही का हिंडनबर्गच्या तिकडे शिव्या देत आहेत की त्यांचं काय असत असतं. हो, सगळेजण ट्रस्ट तुमच्यावर केलाय, तुमच्यावर जो झालाय ट्रस्ट यांचा एवढा, ते फुटला तर मग अवघड आहे, अवघड आहे, अवघड आहे. सगळ्यांना असं वाटतं काय माहितीये का, हिंडनबर्ग येतं आपलं मार्केट खाली पाडून, ते काय येडे थोडी आहेत, ते अडाणीलाच का टार्गेट करत असतील विचार करा मित्रांनो. तुम्हाला आम्ही अजून काय नाही माहित, तुम्हाला टार्गेट कोणाला पण करू दे, जे रिअल आहेत त्याला काय फरकच नाही ना पडणार, काय फरक नाही पडणार. पण ह्यांना अजून माहित नाही अडाणीचा एक पण बिझनेस ऑनलाईन नाही माहित. ऑनलाईन तू बघ ना, आता जिओ वाल्यांचा ऑनलाईन बिझनेस आहे अंबानीचा. तुम्हाला ते बोलू शकत, गुजरात मधले बंदर आहेत ना सगळे अडाणीकडे आहेत गव्हर्नमेंटचे, मित्र आहे त्याचा भाई तो, त्यामुळे असा विषय आहे. पण ते आता त्या गोष्टी तर काय जास्त बोलू शकत नाही, आता डीप मध्ये आम्हाला पण माहिती आहे. तू सांग ना, 600 नंबरला होते अडाणी, 600 नंबरला ते यांच्या राज्यात डायरेक्ट दोन नंबरला आले वर्ल्ड मध्ये, विदाउट एनी ऑनलाईन बिझनेस. सगळे ऑफलाईन बिझनेस आहेत त्याचे, ऑफलाईन आणि ऑनलाईन बिझनेसची जास्त हे होतं ना, ऑनलाईन बिझनेस मस्त टॅक्स बिक्स लागत असतो. पण जाऊ दे काय करणार आता. तर हे सगळं आहे, तर हे जर सिद्ध झालं तर मित्रांनो काळ म्हणजे काय बाजारच म्हणतो, एक तर मोठा धमाका होऊ शकतो, काय फरक नाही पडत. आता मार्केट डाऊन आलं होतं थोडे दिवस, ग्लोबल न्यूज होत्या त्या पण आम्ही कव्हर नाही केलं. एक तर जपानमध्ये काय होतं माहितीये का, तुम्हाला माहित नसत सांगतो, जपानमध्ये आधी इंटरेस्ट नव्हतं माहितीये का, म्हणजे लोन घ्यायचं तेवढंच द्यायचं, म्हणजे समज तू 4 लाख लोन घेतलं तेवढंच द्यायचं. म्हणजे आता जपानने आपल्याला बुलेट ट्रेन बांधायला 100 करोड रुपये दिले विदाऊट इंटरेस्ट, तेवढेच द्यायचे. पण बुलेट ट्रेन अजून नाही आहे आपल्याकडे, ती कुठं गेले पैसे माहित नाही, केले का चालू बांधायला काय माहित, कुठे बुलेट ट्रेन, मेट्रो मेट्रो आहे ना पुण्यात, ते आले साहेब उद्घाटन करायचं म्हणतात, एवढीच मेट्रो आहे झाली, एवढीच आहे का ते म्हणते, तिथपर्यंतच मुंबईला चालू ट्रेन. जपानचा तेच विषय होता, ते महामारी येऊन डायरेक्ट ते उद्ध्वस्त व्हायचं ना जपान, दुसऱ्यांदा झालं. हा, दुसऱ्यांदा झालं. मग ती इंटरेस्ट नसल्यामुळे कसं होतं, लोक कसं कसं लोन घेणार आणि तेवढेच द्यायचे परत, मग इकॉनॉमी ग्रो होत नाही. आणि जपानने काही स्टेप घेतली माहितीये का, डायरेक्ट एवढा इंटरेस्ट केलाय इंडियापेक्षा जास्त, मधला आणलं काय नाही डायरेक्ट ढगात. मग त्यामुळे ते जपानचं मार्केट कुठं आलं माहितीये का, जस्ट कोविडला जिथं होतं ना तिथं अटकले डायरेक्ट. हा, तिथं आलंय डायरेक्ट -10 नाही -30% आले, -30% एका दिवसातच 10%, एका दिवसात 10% आधी कधीच नव्हतं मार्केट डाऊन. मग ते जपानमुळे युएस आलं, युएसमध्ये हे वाढलं, इन्फ्लेशन वाढलं, म्हणजे जॉब जातात लोकांचे डायरेक्ट सेकंड फ्लोअरवरले, डायरेक्ट ग्राउंड फ्लोअरला, डायरेक्ट घरी जा घरी. तर ह्या गोष्टी झाल्यामुळे जॉब रिसेशन आले तिथे युएस मध्ये, तर हे मार्केट ग्लोबल मार्केट डाऊन असल्यामुळे जे कोडिंगचं जे चाललंय, तर पुढे भविष्यात जाऊन मला वाटतंय त्यांचे धंदे बंद होऊ शकतात. खरंच होणार, एआय मुळे कोडिंग वाल्यांची गरज नाही आता. नाही, चॅट जीपीटी वर तुम्ही कोणता पण कोड टाका तुम्हाला भेटून जाईल. त्यामुळे हळूहळू, पण मित्रांनो एकच सांगतो, कुणाचा पण बाप येऊ द्या, चॅट जीपीटी येऊ द्या, ट्रेडिंग कोणच करू शकत नाही, ट्रेडिंग कोणच करू शकत नाही, कारण त्याला फक्त एक्सपिरियन्सच लागतो, इमोशन कंट्रोल राहिले पाहिजे, नाही तर कोण नाही करू शकत. पण आता हे मार्केट हळूहळू रिकव्हर करते, आज 24,400 आहे, ह्या जर काही न्यूज नाही आली ना तर 31 ऑगस्ट पर्यंत मला वाटते परत 25,000 जायला काही हरकत नाही.
आणि डिप पण आलाय चांगला चालते. तर आता जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, लाईक करा, भेटू आपण 15 ऑगस्टच्या दरम्यान. हा 15 ऑगस्टला भेटू, बाहेर जाऊ कुठेतरी, बघू ब्लॉग टाकू आपण. चालते, तर भेटूया, तुमचा दिवस शुभ असो.